सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूजमध्ये. गोदावरी नदीत वाहून गेलेल्या संतोष तांगतोडे यांच्या दुःखद निधनानंतर आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट दिली. तांगतोडे बंधू विद्युत मोटार बाहेर काढताना पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. सौ ताईबाई आणि छबूराव पवार यांनी प्रसंग सावध राखून मदत केल्याने अमोल व प्रदीप तांगतोडे वाचले, परंतु संतोष तांगतोडे यांचा मृत्यू झाला. सौ कोल्हे यांनी धाडसी पवार दाम्पत्याचे कौतुक केले आणि तांगतोडे कुटुंबाला प्रशासनाकडून सहकार्य करण्याचा सूचना दिली आहे. संगमेर तालुक्यातील देवगाव येथे नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून नातवाने आजीचे प्राण वाचवले. या घटनेत आजी गंभीर जखमी झाली आहे. भीमबाई लक्ष्मण लामखेडे असे जखमी झालेल्या आजीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 जुलै रोजी सकाळी 9:30 सुमारास देवगाव येथील लामखेडे वस्ती येथील योगीराम फार्म जवळ राहुल बाळासाहेब लामखेडे यांच्या उसाच्या शेताजवळ नरभक्षक बिबट्याने एका आजीवर हल्ला चढवला. आजीने आरडाओरडा करता शेजारी असलेल्या नातू प्रसाद लामखडे यांनी आजीकडे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून आजीची सुटका केली. या हल्ल्यात आजी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर संगमेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. राहुरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासकीय इमारतींचा महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमच्या प्रयत्नाने झाला हे विद्यमान लोकप्रतिनिधींचे अपयश असून ते झाकण्यासाठी आता प्रशासकीय कार्यालय शहराच्या बाहेर जाऊ नये अशी स्टंटबाजी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे करत असल्याची टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. राहुरी तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय शहराच्या बाहेर नेण्यास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे की नाही याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगून मुख्यमंत्री या संदर्भात येत्या 8 दिवसात सर्वांची बैठक घेणार आहे. त्या बैठकीला मनोज जरांगे यांच्या माणसांनाही बोलवावं असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असताना काही वेळ पवार नगरला थांबले. यावेळी शिष्टमंडळाने मराठा आरक्षण व ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळण्याबाबत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या संघर्षाची माहिती दिली. तुम्ही ज्येष्ठ नेते असल्याने तुमच्यावर समाजाची आशा एकवटली आहे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या अनेक वर्षापासून FRP प्रमाणे उसाचे पेमेंट दिले नाही. रकमेवर व्याज देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच ज्या साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रादेशिक सहसंचालक व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आमदार थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वतंत्र देणारे नेतृत्व आहे. आगामी काळामध्ये नाशिक पुणे रेल्वे संगमेरवरूनच जाण्याकरता आपण दिल्ली दरबारी पाठपुरवठा करू असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे. संगमेर तालुक्यातील चंदनापुरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नेवासा येथील 14 दुकानांना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीच्या घटनांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी पाहणी केली. नेवासा येथील 14 दुकानांना शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनांची रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करून व्यावसायिकांशी चर्चा केली. प्रशासनाला पूर्ण मदत करण्याचे आदेश याप्रसंगी पालकमंत्री यांनी दिले आहे.
दोन दिवसात जिल्हास्तरीय जिल्हाधिकाऱ्यांसह व सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानाबाबत निर्णय घेण्यात येईल, तसेच पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त व्यावसायिकांना यावेळी दिले. 2,000 कोटी रुपयांना भिल्ल समाज विकास आराखडा मंजूर करावा, आदिवासींची सरकारी जागेतील अतिक्रमणे ग्राह्य धरून जागा आदिवासींच्या नावावर कराव्यात, आदिवासींच्या 46 जमातींचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी जनआंदोलन समितीचे जिल्हा महासचिव भाऊसाहेब पवार यांनी दिला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली आहे. अत्यंत आदर्श आणि महत्त्वाचे पर्यावरण संवर्धनाचे काम संगमनेर तालुक्यात या अभियानामुळे होत असून या दंडकारण्य अभियानाची युनेस्कोने नोंद घेतली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. पहाटेच्या दरम्यान रस्त्याने पायी जात असलेल्या 60 वर्षीय महिलेला अडवत विनयभंग केल्याची घटना 21 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात घडली. घटनेनंतर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सचिन राजू उंडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पात्र हा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.